रिडक्शन ने अपन एग्जांपल थोड़ा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशंस बाय रिडक्शन मेथड। रिडक्शन मेथड ने जर गणित करायचं असेल तर आपण आत्ताच बघितलं तो मागच्या व्हिडिओमध्ये की रिडक्शन मेथड ने गणित सोडवताना आपण आधी मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करणार आणि त्या मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्ममध्ये एचा जो आहे तो अप्पर ट्रायंगुलर लोअर ट्रायंगुलर किंवा डायगोनल करायचा। आता हे तर गणित सोपं आहे, जरा एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल आहेत, हे फक्त आपण लिहून काढूयात। दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्म ए एक्स इक्वल टू बी। त्यातला ए कोण झाला आता बघा बरं, पहिलं इक्वेशन आहे 2x + y = 5 म्हणजे हे झालं 2 1, दुसरं इक्वेशन आहे 3x + 5y = -3 म्हणजे हे झालं 3 5, एक्स आणि वाय इक्वल टू झालं 5 आणि -3। आता रो ट्रान्सफॉर्मेशन अशी अप्लाय करायची की याचा अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर झाला पाहिजे। मग इथं कुठेतरी 1 आणूयात बघा, म्हणजे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन काय होईल, या दोघांची वजाबाकी केली तर इथं 1 येईल बघा, म्हणजे R3 - R1 करूयात, म्हणजे 2 आणि 1 तसंच, एक्स वाय इकडं 5 तसंच, R2 करायचं आहे नाही का, सॉरी R2 - R1 म्हणजे हे झालं 3 - 2 1, हे झाले 4 आणि हे झाले -8। मग आता हा 1 पलीकडे वरती ट्रान्सफर करूयात, म्हणजे R12 झाला, R12 म्हणजे 1 4 2 आणि 1 झालं, एक्स वाय इक्वल टू झालं -8 आणि 5। आता इथं 1 आहे, या 1 चा उपयोग करून हा फक्त 0 आणायचा म्हणजे आपलं गणित संपलंच। हे 0 आणण्यासाठी काय करायचं, याला -2 न गुणायचं, म्हणजे इथं आलं R2 - 2 R1। बघा बरं, याला -2 न गुणलं तर काय होईल, 1 4 तसंच, एक्स वाय तसेच, -8 तसंच, हे -2 + 2 झालं 0, हे झाले -8 + 1 म्हणजे हे झाले -7, याला -2 ने गुणून खाली ऍड केलं तर किती होईल बघा, हे 8 × 2 = 16 झाले, 16 आणि 5 म्हणजे हे झाले 21। आता हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार झाला, खाली 0 आलाय, सो मल्टीप्लाय मॅट्रायसेसची मल्टिप्लिकेशन केली तर किती येईल, x + 4y आणि इकडे आलं -7y इक्वल टू इकडे आलं -8 आणि 21, देन बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x + 4y = -8 - 7y = 21, हे झालं आपलं पहिलं इक्वेशन, हे झालं दुसरं इक्वेशन। आता दुसऱ्या इक्वेशन वरून बघा, फ्रॉम 2 y किती असेल, -3 असेल, 7 इकडे ट्रान्सफर केला तर, सो पुट y = -3 in 1, सो x + 4y च्या जागी राहिलं -3 = -8, x - 12 = -8 म्हणजे x किती झाला, 4 झाला का बघा, म्हणजे तुमच्या x आणि y च्या किमती किती आल्या, तर 4 आणि -3, therefore x = 4 and y = -3 is required solution। हॅलो, हे एवढंच गणित करायचं आहे, एवढ्या एका या रिडक्शनच्या अशा एका गणिताला आपल्याला 4 मार्क असणार आहे, त्यामुळे रिडक्शनचं गणित हे सोडवायचंच। बघा पुढचं गणित आहे, 2x - y + z = 1, x + 2y + 3z = 8 आणि 3x + y - 4z = 1। हे गणित आहे आपलं। आता 3 व्हेरिएबल आपल्याला दिसतात, म्हणजे 3 व्हेरिएबल असतील त्या 3 व्हेरिएबलची किंमत काढायची आहे, मग नेहमी सारखं करायचं। दीज इक्वेशन्स
can be written in matrix equation form. Ax equal to b. A kiti ala baga? 2 minus 1, 1. 1, 2, 3. 3, 1, minus 4. X, y, z. Equal to ikda ala? 1, 8, 1. Ata, ase transformation karachi ki त्या ए चा अपर किंवा लोअर ट्रायंगल किंवा डायगोनल झाला पाहिजे. मग आता इथं 1 आहे, हा 1 वरती नेता येईल आपल्याला. सो बाय आर 1 2 म्हणजे पहिला रो झाला 1 2 3 2 minus 1 1 3 1 minus 4 x y z इकडे आलं 8 1 1. आता या 1 चा उपयोग करून हे दोन्ही नंबर 0 करायचे म्हणजे कसं होईल, बार आर 2 मायनस 2 आर 1. मी हे 0 करण्यासाठी आर 3 मायनस 3 आर 1 किती होईल बघा, 1 2 3 तसंच, एक्स वाय झेड तसंच, हा 8 तसाच. आता याला मायनस 2 न गुणायचंय आणि खाली ॲड करायचंय, म्हणजे इथं झालं 0, हे झाले मायनस 4 मायनस 1 मायनस 5, हे झाले मायनस 6 प्लस 1 म्हणजे पुन्हा मायनस 5. इकडे किती आले बघा, 8 दुने 16 वजा 16 म्हणजे हे वजा 15 झाले. असलं काहीतरी गणित आपण सोडवलंय कुठंतरी, इनव्हर्स वजा 5 वजा 5 आलेलं बघा. पुन्हा इथे किती झाले बघा, हे झालं वजा 3 न गुणायचंय ना, आता वजा 3 न गुणलं इथं 0 झाले, मायनस 6 आणि हे किती मायनस 5 झाले, हे मायनस 9 आहे, मायनस 9 आणि मायनस 4 म्हणजे मायनस 13 झाले का. आणि इकडं वजा 3 न गुणल्यावर किती होईल, 8 24 वजा 24 आणि हा 1 म्हणजे वजा 23 झाले. आता इथं 0 करायचं आपल्याला, बरोबर ना. मग इथं 1 आणला पाहिजे, इथं 1 आणून मग हा 0 केला पाहिजे, बरोबर. मग आता थोडासा विचार करा, इथं 1 आणण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला इथं 0 करता येईल, कारण हे दोन नंबर सेम आहेत. दोन नंबर सेम नंबरची वजाबाकी केली की इथं 0 होईल, म्हणजे पुढचं ट्रान्सफॉर्मेशन काय असेल. हा सेम नसेल तर मात्र आपण इथं 1 आणणार आणि मग त्याला नंतर खाली 0 करणार, त्याचा उपयोग करू. डायरेक्ट आपण म्हणूयात बाय आर 3 मायनस आर 3. सो 1 2 3 0 minus 5 minus 5 x y z 8 minus 15 तसंच. आता r3 minus r2 म्हणजे किती होईल, 0 minus 5 minus minus plus 5 0 आणि हे वजा 13 वजा 5 म्हणजे वजा 13 वजा वजा अधिक 5 झाले, म्हणजे हे किती झाले, वजा 8 झाले. इथं किती होतील बघा, 23 मायनस मायनस प्लस 15 झाले, म्हणजे हे 5 आणि 3 8 झाले, वजा 8. आता हा ट्रायंगुलर झाला बघा, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायची. सो मल्टिप्लाय मॅट्रायसेस, म्हणजे इथं होईल एक्स प्लस 2y प्लस 3z मायनस 5y मायनस 5z आणि मायनस 8z. इथं आलं 8 मायनस 15 मायनस 8. सो बाय इक्वॅलिटी मॅट्रायसेस किती होईल बघा, एक्स प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 8 मायनस 5y मायनस 5z इक्वल टू मायनस 15 मायनस 8z इक्वल टू मायनस 8. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं, हे तिसरं. जनरली पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स वाय झेड तिन्ही टर्म्स असतात, दुसऱ्यामध्ये वाय आणि झेड असतात आणि तिसऱ्यात झेड असतात. मग याच्यावरून फ्रॉम 3 झेड किती आला, 1 आला बघा. पुट झेड इक्वल टू 1 इन
किती होईल बघा, मायनस फाईव्ह वाय मायनस फाईव्ह इंटू वन इक्वल टू मायनस फिफ्टी. मायनस फाईव्ह वाय मायनस फाईव्ह इक्वल टू मायनस फिफ्टी. मायनस फाईव्ह वाय इक्वल टू मायनस टेन, म्हणजे वाय झाला टू. देन पुट झेड इक्वल टू वन अँड वाय इक्वल टू टू इन वन. किती होईल पहा, x प्लस टू इंटू टू प्लस थ्री इंटू वन इक्वल टू एट. सो x प्लस फोर प्लस थ्री इक्वल टू एट, म्हणजे x इक्वल टू वन झाला. सो देअरफोर x इक्वल टू वन y इक्वल टू टू अँड z इक्वल टू वन इज रिक्वायर्ड सोल्युशन. हॅलो, पुढचं एक्झाम्पल, एक थेरेटिकल एक्झाम्पल घेऊयात. द सम ऑफ थ्री मॅट्रायसेस इज टू, सॉरी द सम ऑफ थ्री नंबर्स इज टू. माझ्यासारखंच आहे, तीन नंबर आपण काय मानणार तर एक्स वाय आणि झेड मानायचे. म्हणजे पहिलं इक्वेशन झालं आपलं नेहमीप्रमाणे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू टू. आता दुसरं काय होईल बघा बरं, इफ ट्वाइस द सेकंड नंबर इज ॲडेड टू सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर वी गेट झिरो. ट्वाइस द सेकंड नंबर, सेकंड नंबर कोण आहे, वाय, त्याची दुप्पट करायची आहे. वेन ॲडेड टू सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड, हे काय करायचं आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या ॲडिशनमध्ये मिळवायचं आहे. आपल्याला किती मिळतं आहे, झिरो मिळतं आहे. म्हणजे जर हे सोडवलं तर आपल्याला हे इक्वेशन कसं मिळेल बघा बरं, तर एक्स प्लस टू वाय प्लस झेड इक्वल टू झिरो, असं हे दुसरं इक्वेशन झालं. आता पुढचं काय होईल बघा, ॲडिंग फाईव्ह टाइम्स द फर्स्ट नंबर. फाईव्ह टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे पहिल्या नंबरचं पाचनी मल्टिप्लाय करायचे. टू सम ऑफ द सेकंड अँड थर्ड, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याच्या ॲडिशनमध्ये मिळवायचे. आपल्याला किती मिळतात तर सिक्स मिळतात. आलं, म्हणजे तिसरं इक्वेशन झालं फाईव्ह एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सिक्स, असं तिसरं इक्वेशन झालं. मग आपल्याला काय करायचं, फाईंड द थ्री नंबर्स काढायचे. तिन्ही इक्वेशन काढली की आपल्याला रिडक्शननी हे गणित सोडवायचं आहे. म्हणजे कसं झालं बघा, लेट थ्री नंबर्स आर एक्स वाय अँड झेड, हेन्स using the above information, above म्हणा किंवा याच्याऐवजी गिवन म्हणा, कसंही म्हणा, we get the following equations. आपण कुठली इक्वेशन्स मिळवणार आहे बघा, तर पहिलं इक्वेशन झालं x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू टू आलं. दुसरं काय होतं, पहिल्याच्या दुसऱ्याच्या दुपटीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्याची ॲडिशन करायची, आपल्याला झिरो मिळालं होतं. आता हे पहिलं आहे, हे थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे एक्स प्लस टू वाय प्लस झेड इक्वल टू झिरो, हे दोन नंबरचं इक्वेशन झालं. तर तीन नंबरचं कसं आलं, पहिल्याच्या पाच पटीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्याची ॲडिशन करायची आहे, हे झालं सिक्स. म्हणजे हे सिम्पली झालं फाईव्ह एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सिक्स, हे तीन नंबरचं इक्वेशन झालं आपलं. मग आता ही इक्वेशन्स फक्त सोडवायची आहेत. सो दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स इक्वेशन फॉर ए एक्स इक्वल टू बी. ए किती आला बघा, वन 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 टू वन फाईव्ह वन वन एक्स वाय झेड, इकडं आलं टू झिरो सिक्स. मग आता हे तीन नंबर शून्य करायचे. सो आर टू मायनस आर वन केलं की इथं शून्य होणार आहे, आणि आर थ्री मायनस फाईव्ह आर वन केलं, कळलं ना, या दोघांची वजाबाकी केली झिरो झालं, म्हणून आपण हे केलं.
याला पाच ने मल्टीप्लाय केलं आणि यात मिळवलं, वजा पाच ने मल्टीप्लाय केलं आणि यात मिळवलं की इथं झिरो होणार. सो फर्स्ट रो ॲज इट इज. या दोघांची सबट्रॅक्शन करा. वन मायनस वन झिरो, टू मायनस वन वन, वन मायनस वन झिरो. इथे किती आलं? मायनस टू आलं. पुन्हा याला पाचने मल्टिप्लाय करून खाली ॲड केलं, झिरो. इथे किती होईल? मायनस फाईव्ह प्लस वन, म्हणजे हे मायनस फोर झाले. इथं मायनस फाईव्ह प्लस वन म्हणजे हे मायनस फोर झाले. इथं मायनस टेन प्लस सिक्स झाले मायनस फोर. आता इथं वन झिरो आणायचं आहे, म्हणजे या वनचा उपयोग करून हा झिरो आणा. बघू याला किती मल्टिप्लाय करणार. इथं मायनस फोर आहे म्हणजे फोरने मल्टिप्लाय करणार. सो आर थ्री प्लस फोर आर टू. वन 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 झिरो वन झिरो एक्स वाय झेड. टू मायनस टू किती झालं बघा. याला फोरने मल्टिप्लाय करून खाली मिळवायचं आहे, म्हणजे हे झालं झिरो, हे झालं झिरो. हे किती होईल? प्लस फोर मायनस फोर. इथं मायनस फोर, इथं झिरो मायनस फोर म्हणजे हे मायनस फोर झाले. इथं प्लस फोरने मल्टिप्लाय करून खाली ॲड करायचं आहे, म्हणजे हे झाले मायनस एट, मायनस फोर मायनस ट्वेल्व झाले. आता बघा हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार झाला. देअर फोर मल्टिप्लाय द मॅट्रायसेस एक्स प्लस वाय प्लस झेड. वाय आणि मायनस फोर झेड आलं इक्वल टू इकडं आलं टू मायनस टू आणि मायनस ट्वेल्व. पुढं बाय इक्वालिटी मॅट्रायसेस एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू टू, वाय इक्वल टू मायनस टू आणि मायनस फोर झेड इक्वल टू मायनस ट्वेल्व. सो हे झालं वन, हे झालं टू, हे झालं थ्री. फ्रॉम टू वाय किती आला? मायनस टू आला. फ्रॉम थ्री आता याच्यात काय झालं तर बघा, आतापर्यंत इथं वाय आणि झेड मिळत होता ना, पण इथं डायरेक्ट फक्त वाय मिळाला, त्यामुळे डायरेक्ट आता सबस्टिट्यूशन करायची गरज नाही. दुसऱ्या इक्वेशनवरून वाय मिळेल, तिसऱ्या इक्वेशनवरून झेड मिळेल, असं पण कधी कधी होतं. झेड किती आला बघा बरं, हे याला भागलं तर तीन आला. हॅलो आता या दोन्ही किमती वनमध्ये ठेवायच्या. सो पुट वाय इक्वल टू मायनस टू अँड झेड इक्वल टू थ्री इन वन. काय मिळेल? एक्स मायनस टू प्लस थ्री इक्वल टू टू, म्हणजे एक्स प्लस वन इक्वल टू टू, म्हणजे एक्स किती आला तर वन आला. मग आपलं इक्वेशन काय झालं बघा, सॉरी आपले सोल्युशन काय झालं? एक्स इक्वल टू वन, वाय इक्वल टू मायनस टू आणि झेड इक्वल टू थ्री. सो आपण इथं लिहिते, देअरफोर एक्स इक्वल टू वन, वाय इक्वल टू मायनस टू and z equal to 3 is required solution. आता एक्स वाय झेड च्या किमती म्हणजेच आपल्या हे इतर तीन नंबर होते. therefore थ्री नंबर्स आर काय आले तर एक्स वाय झेड जे होते ते एक्स किती आला? वन आला. वाय आला मायनस टू आणि झेड आला थ्री. हे तीन आपले नंबर. हॅलो, तर हे आपल्या रिडक्शनने आपण थेरॉटिकल एक्झाम्पल पण सोडवलं की ते आलं तुमचं एक्स वन आला, वाय मायनस टू आला आणि झेड थ्री आला. आता ही अशीच गणित आपल्याला सोडवायची. तर इथं आपला सेकंड चॅप्टर जो आपण घेतो तो मॅट्रिक्स तो संपला. याच्या